राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बी जे खताळ पाटील यांचं आज निधन झालं. वयाच्या 101व्या वर्षी संगमनेर इथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात हयात असलेले एकमेव मंत्री म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कन्नमवार, वसंतराव नाईक, ए आर अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे, कृषी, नियोजन, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, विधी व न्याय, माहिती, परिवहन या खात्यांचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं. या प्रत्येक खात्यावर आपल्या कर्तृत्वाची छाप त्यांनी टाकली. वयाच्या 65व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून स्वयंप्रेरणेनं त्यांनी निवृत्ती घेतली होती. त्यानंतर योगा, प्राणायाम, विपश्यना, चिंतन, मनन यात स्वतःला त्यांनी गुंतून घेतलं होतं. वयाच्या 93व्या वर्षी लिहायला सुरुवात केली आणि पुढील 8 ते 9 वर्षात 7 पुस्तकं त्यांनी लिहिली. वयाच्या 101व्या वर्षी अखेरचा श्वास त्यांनी घेतला. आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत आहेत. प्रशांत, बी जे खताळ यांची कारकीर्द आपण जर पाहिली तर खूप खात्यांवर त्यांची कर्तृत्व गाजवलं होतं. त्यांनी विलक्षण अशी त्यांची कामगिरी होती आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या काय आठवणी तुम्ही सांगू शकाल? विजय खता दादा म्हणून अहमदनगर जिल्ह्यात ओळखले जायचे. पक्ष कोणताही असो, मात्र विजय खतरांचा जो स्वभाव होता एकदम सुसंस्कारी, संयमी स्वभाव होता. त्यामुळे सगळ्याच पक्षाचे नेते असो, कार्यकर्ते असो, त्यांना आदराने मान द्यायचे. विजय खतरांचा जो मंत्रिमंडळाचा कार्यकाळ होता तोही अत्यंत शांत राहिलेला आहे. एक ज्येष्ठ मंत्री म्हणून त्यांच्याकडे आजही बघितलं जायचं. मात्र गेल्या काही दिवसापासून दादांची तब्येत खालावत चालली होती. 8 दिवसापूर्वी त्यांना पुण्यातून राहत्या घरी आणण्यात आलं होतं. राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. या दरम्यानही अनेक मान्यवरांनी त्यांची भेट घेतली होती. नुकतंच त्यांचं एक पुस्तकही प्रकाशित झालं होतं. मात्र आज पहाटे दादा ह्या जगाला निरोप दिलेला आहे. संगमनेरवर आणि अहमदनगर जिल्ह्यावर एक शोककळा पसरलेली आहे. एकंदरीत दादांचा जो कार्यकाळ राहिलेला आहे सगळ्यांना एक प्रेरणादायी म्हणून बघितलं जाणार आहे. प्रशांत, त्यांचा म्हणजे काही सार्वजनिक कार्यक्रमात देखील ते हजर राहायचे. त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा देखील काही काळापूर्वी झाला होता, त्याबद्दल काय सांगाल? अभिष्टचिंतन सोहळा झाला होता, त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमातही दादांनी आपल्या भाषणातून अनेक आपल्या जीवनाचे जे पैलू होते तो उलगडून दाखवले होते. एक परखड व्यक्तिमत्व म्हणूनही दादांकडे बघितलं जात होतं. त्यांचं भाषण हे सगळे कान लावून ऐकायचे. दादा काय बोलतात, काय मार्गदर्शन करतात ते. आणि त्यांचा जो शब्द असायचा कोणाला दुखवणारा नसायचा, मात्र त्या शब्दातून अनेक जण काहीतरी एक संदेश. प्रशांत, तुम्हाला थोडं थांबवतो कारण बी जे खताळ यांचे निकटवर्ग संतोष खेडलेकर आपल्यासोबत आहेत. संतोषजी, खताळ यांच्या काय आठवणी तुम्ही सांगाल? दादांच्या खूप आठवणी आहेत. त्यांचा माणसपुत्र म्हणून काही आठवणी आहेत. त्यांचा नजीकचा, त्यांच्या सोबत अनेक पुस्तकांचं संपादनाचं वगैरे काम केलं त्याबद्दलच्या आठवणी आहेत. पण या सगळ्या याच्यातून माझं एक निरीक्षण असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतका तत्वनिष्ठ माणूस, इतका प्रामाणिक माणूस आणि इतका प्रांजळ माणूस हा दुसरा खचितच आजच्या तारखेला कोणी असेल. आणि राज्याचं जे 1962 पहिलं मंत्रिमंडळ होतं महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरचं, त्यातले हयात असलेले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे खताळ पाटील होते. आणि त्यांच्या काळात महाराष्ट्राला त्यांनी जे काही दिलंय, म्हणजे महाराष्ट्रातली असंख्य धरणं ही खताळ पाटलांच्या कार्यकाळातली आहेत. आज महाराष्ट्र जो सुजलाम सुफलाम दिसतोय त्यामागे खताळ पाटलांची दूरदृष्टी ही कारणीभूत आहे असंही सांगावं लागेल. आणि आठवणी म्हणाल त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरच्या, दादांनी वयाच्या 93व्या वर्षी हातात पेन घेतला, लिहायला सुरुवात केली आणि मागच्या अवघ्या 8 वर्षात त्यांनी 7 पुस्तकं लिहिली. आणि या 7ही पुस्तकांच्या जे विषय त्यांनी मांडले तर त्यांचं समाजभान किती सजग होतं, ते किती जागरूक होते हे त्यातून पदोपदी जाणवतं असे खताळ पाटील होते. आणि मग वेगळे अनेक आठवण त्यांच्या, म्हणजे त्यांच्यातला लेखक, त्यांच्यातला राजकारणी, त्यांच्यातला समाजकारणी, त्यांच्यातलं विचारवंत, या प्रत्येक पैलूचा विचार केला तर दादा खूप खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. 1 महिन्यापूर्वीच त्यांनी त्यांचं 7वं पुस्तक लिहून पूर्ण केलं आणि ते प्रकाशित करावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती. आम्ही ते 4 दिवसापूर्वी प्रकाशित केलं. त्या दिवशी दादा आमच्या सगळ्यांशी खूप हसून खेळून बोलले आणि त्यांनाही खूप बरं वाटलं की माझं हे पुस्तक या निमित्ताने प्रकाशित झालंय.
आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकलो हेच बरं वाटतंय. बाकी काय बोलायचं संतोषजी, तुम्ही त्यांच्या आठवणी सांगितल्यात त्याबद्दल धन्यवाद. वयाच्या 93 वर्षी त्यांनी हातात पेन घेतला आणि तब्बल 7 पुस्तकं लिहिली. समाजमनाबद्दल ते किती जागृत होते, विविध क्षेत्रातला त्यांचा अभ्यास आणि शेवटपर्यंत ते कार्यरत होते. बी जे खताळ पाटील यांच्याच कारकिर्दीत अनेक धरणं देखील झालेली आहेत. विविध खात्यांमध्ये त्यांनी आपल्या कामाची छाप टाकली होती. वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी संगमनेर इथे अखेरचा श्वास घेतला. काही काळापूर्वीच त्यांचं अभिष्टचिंतन सोहळा देखील पार पडला होता. त्यावेळी अनेक दिग्गज नेते तिथे उपस्थित होते. तेव्हा गेल्या अनेक दशकातील त्यांच्या कारकिर्दीला उजाळा मिळाला होता. अनेकांनी आठवणी जागवल्या होत्या. यशवंतराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळातले ते ज्येष्ठ मंत्री होते. तब्बल 9 खात्यांचं मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं. आणि वयाच्या 93 वर्षी त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर 7 पुस्तकं त्यांनी लिहिली होती. आपण अधिक चर्चा करूया. Zee24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, संगमनेर येथील कार्यक्रम मला आठवतो आहे. तुम्ही त्यांच्या सहवासात होतात, काय आठवणी जागवाल तुम्ही? विजय सर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलूया. आपण पुन्हा एकदा संवाद साधूया. Zee24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, बीजे खताळ यांचा संगमनेरतील कार्यक्रम मला अजूनही आठवतोय. अनेक दिग्गज नेते या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित होते. तुम्ही का आठवणी जागवाल? खताळ दादा हे अत्यंत तत्वनिष्ठ आणि कर्तबगार असे राजकारणी होते. राजकारणात त्यांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे महाराष्ट्रातली अनेक धरणं ही खताळदादांच्या कारकिर्दीत उभी राहिलेली आहेत. शेतीपासून संस्कृत भाषेपर्यंत असंख्य विषयांमध्ये रस असलेला आणि अभ्यास असलेला असा हा व्यासंगी नेता होता. त्यांना अनेक भाषा येत होत्या. वयाच्या 65व्या वर्षी स्वतःहून सक्रिय राजकारणातून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. मी एकदा त्यांना म्हटलं की दादा तुम्ही का निवृत्त झालात, ते म्हणाले अहो लोकांनी निवृत्त व्हावं म्हणून सांगायचं आणि आपण मात्र कितीही वय झालं तरी पद घेत राहायचं, हे काय योग्य आहे का? जसं बोललो आपण तसं वागलं पाहिजे. जसं बोललं तसं वागलं पाहिजे अशा प्रकारचा हा माणूस होता. 65व्या वर्षी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर ते कधीही परत सत्तेच्या राजकारणाच्या वाटेला गेले नाहीत. व्यासंग, वाचन, संस्कृत, मनुस्मृती सारखा ग्रंथ ह्या सगळ्यावरती त्यांचं अत्यंत प्रभुत्व होत. संगणक शिकले 70 नंतर, हार्मोनियम वाजवायला शिकले. जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये रस घेणारा आणि इतकं मोठं कर्तृत्व असून अतिशय साधा जमिनीवर पाय ठेवून वागणारा आणि सगळ्यांशी अत्यंत प्रेमानं वागणारा, फटकळ पण प्रेमळ, परखड पण अतिशय मायाळू अशा प्रकारचा हा माणूस होता. अशा प्रकारची माणसं जातात ते समाजाचंही नुकसान असतं आणि मला असं वाटतं माझ्यासारख्यांचं व्यक्तिगत नुकसानही त्यात खूप मोठं असतं, कारण अशी माणसं दुर्मिळ होत चाललेली आहेत. सर, अगदी शेवटचं वाक्य तुमचं अगदी बरोबर आहे. असे नेते, असे दुर्मिळ नेते झालेले आहेत. अशी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्वाची छाप टाकलेली अशी माणसं मिळणं आता खरंच दुर्मिळ झालेले आहेत. तुम्ही सविस्तरपणे संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद.